मध्यमाशकं मंगलमंगलनाशकं मध्यमंगलं हितमंगलं। हाँ, माझं नाव अनिकेत सावजी आहे। मी पुण्याला स्थायिक झालेलो आहे। माझं मेडिकल गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट आहे। माझ्या भावांनी इथली पूजेसाठी तारीख घेतलेली होती, पंचामृत पूजेसाठी। इथला अनुभव मी आपल्यासोबत शेअर करू इच्छित आहे। सर्वप्रथम मी फार आभारी आहे मंगळ सेवा संस्थांचे, श्री पाटील साहेबांचे, श्री कुलकर्णी साहेबांचे, इथल्या सेवेकरी सगळ्यांचेच, जे आपले पुजारी आहेत भंडारी गुरुजी यांचे मनापासून आभारी आहे मी। एक वेगळा अनुभव मला पहिल्यांदा इथे आज आलेला आहे। यापूर्वी असा अनुभव कुठे दुसऱ्या ठिकाणी आलेला नाही आहे, कारण या ठिकाणी आपल्याला पूजेमध्ये संपूर्ण सहभागी करून घेतल्या जाते आणि अतिशय पारदर्शी पद्धतीनं ही सगळी प्रक्रिया, सगळं पूजा ही राबवल्या जाते। कुठेही इथे आपल्याला सिफारिश किंवा कुठेही इथे लाच घूस याचा कुठेच इथे वाव नाही आहे। फार प्रामाणिकपणे हे सेवेकरी काम करते तिथे आणि फार मनापासून पूजा करून घेतल्या जाते। पूर्ण संपूर्ण गुरुजींनी संपूर्ण अर्थ समजून सांगितला। नुसती पूजा करायची म्हणून करायचं असा काही इथे काही प्रथा नाही आहे, रादर इथे त्याच्या मागचं कारण आणि त्याच्या मागची शास्त्रीयता पण ते समजून सांगण्याचा प्रयत्न करता। एक खूपच प्रशंसनीय उपक्रम आहे आणि फार इथल्या सेवेकऱ्यांचा फार मी आभारी आहे, संस्थांचा फार आभारी आहे। अत्यंत चौकस माझा सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे, ज्यांना मंगळ ग्रहाविषयी काही प्रॉब्लेम्स असतील, काही त्यांना ज्यांना काही अडचणी असतील, ज्यांना काही माहिती नसेल, ज्यांचे काही समज किंवा गैरसमज असतील, दोष असतील, त्यांनी जरूर जरूर इथे यावे। तसंही जरी दोष नसेल तरी पण पूजा म्हणून एक अत्यंत कामती प्रत्येकाच्या जीवनावर मंगळ ग्रहाचा काही ना काही परिणाम असतो, त्याचं आपण जे आपण वैदिक धर्मामध्ये जे म्हणतो आपण त्याचा एक चांगला परिणाम पडला पाहिजे, त्यासाठी प्रयत्न करणं काही गैर नाहीये आणि प्रत्येकाने यायला पाहिजे असं मला सगळ्यांना विनंती करतो।